विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला गणित विषयामध्ये खूप घटक शेकडेवारी इयत्ता 6वी साठी आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सर्वांनी लक्ष द्यायचं. मग मित्रांनो, आज आपण इथे उदाहरण घेतलेले रोहित नावाचे विद्यार्थी, त्या रोहितला भाषा विषयामध्ये 79, गणित मध्ये 82 व विज्ञान या विषयामध्ये त्याला 85 मार्क्स मिळाले आहेत. तर आपल्याला या विद्यार्थ्याचा आपल्याला एकूण शेकडेवारी गुण आपल्याला या ठिकाणी काढायचे. तर बघा, आता शेकडेवारी काढण्यासाठी जसं आपण सरासरी काढतो त्याप्रमाणे आपण आपला अर्ज त्या गुणांची सरासरी काढावी लागणार आहे. तर भाषा विषयामध्ये 79, गणित या विषयामध्ये 82 गुण आणि विज्ञान या विषयामध्ये 85 गुण मिळाले आहेत. तर आपल्या शेकडेवारी काढण्यासाठी अगोदर आपल्याला या गुणांची सरासरी काढ बेरीज करावं लागणार आहे. 9 आणि 2 11, 11 आणि 5 16, 6 आणि 1 7 आणि 8 15, 15 आणि 23, 23 आणि 24. आता या विद्यार्थ्याला 300 पैकी 246 गुण मिळाले. तर आपल्याला या ठिकाणी शेकडा गुण काढण्यासाठी आपल्याला शेकडा 100 पैकी त्याला किती गुण मिळाले ते आपल्याला या ठिकाणी काढायचे. त्यासाठी आपण एक्स मानू. आता या ठिकाणी आपला शेकडा गुण काढण्यासाठी तिरकस गुण आकार या ठिकाणी आपल्याला करावा लागणार. तर या विद्यार्थ्याला 300 × x बरोबर 100 × 246. 300 × x = 301 100 × 246 बरोबर 246 आपण असं सांगू शकतो. आणि आपल्याला कोणती 100 ने करायचे म्हणून 206 आपण या ठिकाणी लिहू शकतो. आता या ठिकाणी 200 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 3x = 246 x = 246/3. तर आता या ठिकाणी आपण 246/3 3 8 24 4 4 0 2 0 0 6 3 6 6 6 0 म्हणजे या विद्यार्थ्याला शेकडा गुण बॅरिशी या ठिकाणी आपल्याला सरासरी गुण मिळाले आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण बँकेचे व्यवहार करताना किंवा शेकडेवारी करताना आपण या प्रकारे उदाहरण सोडू शकतो.